गणेशोत्सवासाठी रायगडात येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देण्यात येतोय. कोविड प्रतिबंधक लस किंवा चाचणीची तूर्तास सक्ती नसल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. गणेशोत्सवासाठी रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी दिलासादायक बातमी मिळते. जिल्ह्यात येताना त्यांना कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेणे सक्तीचं नाही. त्यांना कोविडची आरटीपीसीआर किंवा अँटीजेन चाचणी देखील बंधनकारक असणार नाही. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. तटकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाचा गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी त्या बोलत होत्या. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांवर बंधनं नसलं तरीही जिल्ह्यात येणाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेऊन यावेत, कोविडची चाचणी करून यावं असं आवाहन तटकरे यांनी केले. या संदर्भात आगामी काळात शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना आल्या तर त्यांचे सर्वांना पालन करावे लागेल असंही त्यांनी सूचित केलंय. रायगड जिल्ह्यात कोविडचे निर्बंध अजूनही कायम असल्याची आठवण त्यांनी करून दिली आहे. आपण जिल्हा स्तरावर येणारे जे काही इतर जिल्ह्यातून किंवा जे काही चाकरमनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास हे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करत असतात यांना आपण आवाहन करतो आहे की त्यांनी वॅक्सिनेशनचे जे काही दोन डोसेस असतील हे जर त्यांनी घेतलेले असतील तर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीसुद्धा ती एक म्हणजे इथे राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यानेसुद्धा एक योग्य बाब राहील. या व्यतिरिक्त आपण आवाहन करतोय की आरटीपीसीआर किंवा अँटीजेनच्या टेस्ट शक्यतो त्यांनी प्रवास करत असताना कराव्यात, जेणेकरून इथे राहणाऱ्या आपल्या किंवा आपण जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये निर्बंध हे अजूनही कायम आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे निर्बंध जे कायम आहेत तर त्या दृष्टिकोनातून जर आपण ही काळजी घेतली तर नक्कीच कोविडच्या पार्श्वभूमीवर आणि गणपती सण आहेत या पार्श्वभूमीवर जी काही गर्दी होते त्यामध्ये हा एक उपाय हा उपयुक्त ठरू शकेल. शासनाच्या वतीने या संदर्भातल्या लेखी सूचना ह्या पुढील कालावधीमध्ये कदाचित येतील, पण जिल्हा म्हणून आपण या संदर्भातले काही निर्बंध किंवा आपण कंपल्शन असे अजून तरी आपण काही दिलेले नाही आहेत. पण आपण नागरिकांना आवाहन करतोय की त्यांनी त्यांच्या स्तरावर जर या काळजी जर त्यांनी घेतली तर गणेश उत्सव अतिशय योग्य उत्साहाने आणि जे काही कोविडच्या अनुषंगाने जे काही नियम निकष आपल्यावर आहेत, जे काही बंधनं आहेत आणि यातून मूळ म्हणजे त्यांचं आरोग्य हे सुदृढ राहावं या दृष्टीने जर घेतलं तर आपल्या नागरिकांसाठी एक योग्य बाब राहील. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.